T20 वर्ल्ड कप मधल्या खराब कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघातनं हार्दिक पंड्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. खराब फॉर्मशी झगडत असताना वैयक्तिक आयुष्यात सुद्धा हार्दिक पंड्याच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. UAE वरनं भारतात परतताच मुंबई विमानतळावरनं हार्दिक पंड्याकडनं 5 कोटींची 2 घड्याळं जप्त झाली आहेत. कस्टम विभागानं ही कारवाई केली आहे. हार्दिककडे या घड्याळांची बिलं नव्हती, तसंच त्यानं या घड्याळांची कोणतीही माहिती दिलेली नव्हती, त्यामुळे कस्टम विभागानं ही घड्याळं जप्त केली. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्यावरती सुद्धा अशीच कारवाई झाली होती. त्यानंही महागड्या वस्तूंची माहिती कस्टम खात्याला दिलेली नव्हती, त्यामुळे त्याच्याकडून त्या वस्तू जप्त झालेल्या होत्या. सूरज ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. सूरज, नेमकी कारवाई काय आहे आणि हार्दिकला कसा दंड होऊ शकतो, कशी त्याच्यावर कारवाई होऊ शकते? ज्ञानदा, काल जेव्हा ते एअरपोर्टवर आले त्यांना असं समजलं की त्यांच्याकडे 2 वॉच आहे जे खूपच व्हॅल्युएबल आहे. त्या वॉचेसचा इनव्हॉइस त्यांच्याकडे नव्हता. यानंतर त्यांनी स्वतःहून, जे सूत्र म्हणतायत ते स्वतःहून पुढे गेले आणि सांगितलं की हे 2 वॉच माझ्याकडे आहे ज्याचे इन्व्हॉइस माझ्याकडे नाहीये आणि मी जे काय कस्टम ड्युटी भरायची होती किंवा जे काही लीगल फीज आहे ते मी भरलेलं नाहीये. यानंतर कस्टम विभागने त्यांचे दोन्ही जे वॉचेस होते खूपच महागडे होते, जवळपास 5 कोटी त्याची व्हॅल्यू आहे, ते स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि यापुढे आता ह्याची जी दंड असणार आहे, म्हणजे जे काय व्हॅल्यू असणार आहे जे त्यांनी भरलेली नाहीये ते आकारली जाणार आहे आणि त्या बद्दलची माहिती त्यांना दिली जाणार आहे. आणि जेव्हा हार्दिक पंड्या त्याचे पैसे जे आकारले जाणार आहे कस्टम कडून ते तिथे जमा करतील तेव्हा त्यांना ते वॉचेस मिळतील आहे. मात्र यामध्ये अशी झाली की हार्दिक पंड्या स्वतःहून गेले म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही, कारण की त्या वॉचेस आहे त्यावर जे ड्युटी भरायची होती तेवढेच आकारले जाणार असं सूत्रांचं म्हणणं आहे. सूरज, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.